बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। शिवाजी मेटकरी यांची विटा शहर राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व तसेच प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। संजय भैया धडस, प्रवीण भैया डुबुल, विकी भैया शिंगाडे, अधिक भाऊ धडस, पैलवान अक्षयराज माने माहुली, संदीप मेटकरी, शकील शेख, नितीन राजे माने, अक्षय उर्फ पप्पू येटमे, विराज धडस आणि सचिन भैया मेटकरी मित्र परिवार विटा। आमदार सभागृहात जे प्रश्न मांडतात त्यावर सरकार गंभीर नाही। आमदार गोपीचंद फडळकरांचा ठाकरे सरकारवर खणाकार। नमस्कार, मी तेजस्विनी घराडे, तुम बघताय वज्रधारी न्यूज। बानूरगड येथे असलेले बहिर्जी नाईक यांच्या स्मारकाची अवस्था अत्यंत वाईट आहे। त्या स्मारकाकडे शासनाने कधी लक्ष दिले नाही। या स्मारकासाठी शासनाने 100 कोटींचा आराखडा करावा अशी आमची मागणी आहे। सभागृहात विषय मांडल्यानंतर सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। तसेच याचा अनेक विषयी मी सभागृहात मांडले आहेत, मात्र सरकार आमदारांच्या प्रश्नांवरती, आमदार जे विषय मांडतात त्यावरती गंभीर नाही असंच वाटत आहे, असं म्हणत गोपीचंद फडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ टाकली। सभागृहामध्ये मी हा विषय मांडला होता, जे 2 दिवसांचं अधिवेशन झालं आणि वेळ खूप कमी होता। 1 दिवस तर औपचारिकतेमध्ये गेला तेव्हा त्या दिवशी कामकाज चाललं नाही आणि दुसऱ्या दिवशी काम चाललं, त्यामध्ये मला 10 मिनटं बोलायला संधी मिळाली आणि त्यामध्ये मी अनेक विषय मांडले। त्यामध्ये बहिर्जी नाईक समाधीस्थळ दुर्लक्षित आहे आणि हा स्वराज्याचा आत्मा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा 3रा डोळा आहे आणि हे स्मारक इतक्या वाईट अवस्थेत आहे, त्याच्याकडे कधी शासनानं लक्ष दिलं नाही आणि त्यासाठी सरकारनं 100 कोटीचा आराखडा करावा। आता आम्ही फडणवीस साहेबांच्या डोक्यात संकल्पना अशी आहे की ते केंद्राकडे मागणी करणार आहेत। गुप्तचर खात्याचं एखादं तिथं काही सेंटर उभा करता येते का केंद्र सरकारला, अशा पद्धतीचाही प्रयत्न देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चालू आहे। आणि मग मी तिथं हा विषय मांडल्यानंतर सरकारकडून कोणताही रिप्लाय आलेला नाही। यशवंतराव होळकरांचा वापगावचा किल्ला जो रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात आहे त्या विषयावरती मी तिथं भूमिका मांडली होती, अनेक विषय मांडले, पण सरकार आमदारांच्या प्रश्नावरती, आमदार जे विषय मांडतात त्याच्यावरती गंभीर आहे असं वाटत नाही। आणि मग हा विषय राजकारणाचा नाही, बहिर्जी नाईक हा विषय राजकारणाचा नसून तो स्वाभिमानाचा आहे, अभिमानाचा आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने ठरवलं की हे स्मारक सरकारनी 1 रुपया जरी नाही दिला तरी आपण ते स्मारक पूर्ण करायचं। आणि त्या संकल्पनेतून मी आता पहिल्यांदा काही आमदारांचा निधी त्याच्यावरती आम्ही टाकतोय, तशा पद्धतीचं पत्र आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे, सदाभाऊ खोत यांनी 25 लाखाचं पत्र दिलेलं आहे, काही राज्यसभेचे सदस्य या कामासाठी खर्च करणार आहेत। दरम्यान काल काही गोष्टी आमच्या लक्षामध्ये आल्या, जेव्हा जिल्हा नियोजनमध्ये आम्ही बसलो आणि तेव्हा गोष्टी अशा लक्षामध्ये आल्या की या कामामध्ये आमदार फंड आणि खासदार फंड हा ही कमान असेल, मेघडमरी असेल आणि पुतळा असेल, स्टॅच्यूला खर्च करता येत नाही। आणि योगायोगानं कालच जिल्हा परिषदची बैठक होती आणि माझे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी हा तिथं विषय मांडला आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे आणि जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष माझे सहकारी मित्र शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे आणि सर्व जिल्हा परिषदच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी या विषयाला मान्यता दिली की शूरवीर बहिर्जी नाईक स्मारकाचं एक हेड जिल्हा परिषदमध्ये ओपन केलेलं आहे की ज्यांच्या माध्यमातून 1 कोटी रुपयेपर्यंतचा खर्च जिल्हा परिषदच्या माध्यमातून या कामासाठी केला जाणार आहे आणि त्यातून कमान, मेघडमरी आणि पुतळा असं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणार आहे आणि बाकीचं जे काम आहे, संरक्षण भिंत असेल जी पूर्ण दगडी आहे, तिथं खाली सगळं पेविंग ब्लॉक न टाकता तिथं सगळं पूर्ण दगडी काम केलं जाणार आहे, म्हणजे ह्याला फार चांगलं काम करायचा विचार भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या डोक्यात आहे आणि तशा पद्धतीची कारवाई लगेच चालू झालेली आहे। आणि दुसरा भाग आम्ही पन्हाळगडाच्या पायथ्याशी
शिवा काशीदांचं एक स्मारक आहे आणि तोही विषय भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने मनावरती घेतलाय. त्याचं एक काम करायचं आहे. तिथंही दुरावस्था झालेली आहे आणि तिथंही 25 लाख रुपये माझ्या फंडातून आणि सदाभाऊ खोत यांच्या फंडातून 25 लाखाचं पत्र कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही दिलेलं आहे. बाकीची काही तिथं पत्र आम्ही देणार आहे. म्हणजे जे उपेक्षित आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे साथीदार त्यांच्याकडे राज्य सरकारनं कधी बघितलेलं नाही अशा उपेक्षित महापुरुषांना त्यांच्या कामाची दखल घेऊन लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आदराचं स्थान आहे. त्यांच्या या समाधीस्थळापासून अनेक लोकांना लाखो लोकांना ऊर्जा मिळते आणि हा एकमेव हेतू ठेवून भारतीय जनता पार्टीने हे काम हातात घेतलंय आणि निश्चितपणे आता इथं जागेचा नकाशा सुद्धा नव्हता. आम्ही तिथं जागेवरती जाऊन ती सगळी जमीन मोजून घेतली. तिथं स्मारकाकडे किती क्षेत्र असायला पाहिजे तिथं काही शेतकरी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्या आणि त्याचा सगळा नकाशा तयार करून हे सगळी परिपूर्ण कागदपत्र आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे दिलेली आहेत. 1-2 दिवसांमध्ये त्याची पुढची प्रोसेस चालू होईल आणि निश्चितपणे एक खूप चांगलं देखणं आणि महाराष्ट्रातील लोकांना ऊर्जा देणारं एक समाधीस्थळ आपण सर्वजण डेव्हलप करावं आणि यातून लोकांनाही खूप आनंद आहे. लोकांच्याही मनामध्ये या स्थळाविषयी खूप चांगल्या भावना आहेत आणि कालच आम्ही तिथं एक कार्यक्रम होता महाराष्ट्रातील रामोशी समाजाच्या संघटनेच्या वतीनं. रामोशी समाजामध्ये जे महापुरुष आहेत की जे सरदार आहेत ज्यांनी इंग्रजांच्या विरोधात काम केलं ज्यांनी शिवाजी महाराजांच्या सोबत काम केलं असे अनेक मावळे या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तिथं तिथं जाऊन त्यांनी एक कलशयात्रा काढलेली आहे माती कलशयात्रा आणि काल बानुरगडावरती त्या यात्रेचा शुभारंभ झाला आणि तिथून माती घेऊन रामोशी समाजाचे सर्व युवक मित्र मंडळी आज कालपासून महाराष्ट्रभर फिरतायत आणि तिथून सगळी माती कलेक्ट करून ते राम मंदिराच्या कामासाठी अयोध्येला देणार आहेत. म्हणजे तिथंही काल आम्ही ह्या सगळ्या डिझाईनचं सगळे बॅनर लावून तिथल्या सगळ्या लोकांशी चर्चा केली. सर्व लोकांनी या गोष्टीचं स्वागत केलेलं आहे. बहिर्जी नाईक यांचा विषय हा राजकारणाचा नसून स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा आहे म्हणून भारतीय जनता पक्षाने ठरवलं आहे सरकारने 1 रुपया जरी नाही दिला तरी आपण ते स्मारक पूर्ण करायचं. या संकल्पनेतून आम्ही काही आमदार निधी देतोय. तसं पत्रही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. तसे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक साथीदार आहेत ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले आहे. अशा महापुरुषांकडे सरकारने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. या महापुरुषांच्या स्मारकाकडे पाहिलं की आपल्याला ऊर्जा मिळते म्हणून हा एकमेव हेतू मनात ठेवून भारतीय जनता पक्षाने हे काम हातात घेतलं आहे. तसेच वीर शिवा काशीद यांच्या स्मारकासाठी 25 लाख रुपये देण्याचे पत्र कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे देणार असल्याचेही पडळकर यांनी सांगितले. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.